नमस्कार, हे कांद्याचे फुलं आहेत आणि बियांसाठी आपण कांदे लावले होते. तिथे आता हे फुलं येत आहे, जसे जसे वाढत आहे तसे आपण हळूहळू हे जमा करतो आहे. 4-5 वर्षापासून कांदे लावणं बंद होतं, त्यामुळे घरचं बियाणं नव्हतं, त्यासाठी खास कांदे विकत घेऊन आपण केलं होतं. आणि आता जसं जसे वाढत आहे तसे तसे गोळा करून मग एकदम त्याच्यापासून आपण बी काढणार आहोत. पाऊस वगैरे पडला तर याचं नुकसान होऊ शकतं, त्याच्यामुळे जेवढे तयार होतील तसे तसे काढत राहायचे असतात. हे आता आपण घरी आणले आणि घरी आणल्यानंतर मग पूर्णपणे वाळले आणि आता याचे जे चुरगळल्यानंतर तिथे काळं बी मोकळं मोकळं होतं. हे गाळून घ्यावं लागतं, एक दोनदा गाळल्यानंतर काडी कचरा निघून जातो आणि नंतर परत पाखडून घेतो. पाखडून घेतल्यावर बरंच कार्यक्षमता कमी होऊन जातो. बरंच आता सकाळी सकाळीच काम करावं लागतं म्हणजे दुपारी उन्हाची शक्य होते. अशा पद्धतीने हळूहळू हे अजून बारीक काढता आहे, म्हणजे पूर्ण काळं करता येतं, पण आता एवढं वेळ नाही. आता त्याची विकायची नाही, त्याच्यामुळे घरच्यासाठीच वापरायचे, त्यामुळे थोडंफार त्रास नसते चालून जातो. या पद्धतीने हळूहळू हळू काळं वय पूर्ण तयार होतं.